मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही ठिकाणी पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. वसईतही आज पहाटेपासून पाऊस कोसळतोय. महिनाभर पावसानं हूल दिल्यानंतर आलेल्या पावसानं मुंबईला थोडासा दिलासा दिलाय. मात्र हे सुख राज्यात सर्वत्र मिळालेलं नाही. राज्यात अजूनही पाऊस झालेलाच नाही. मुंबईत मुसळधार सुरू असताना पुणे आणि नाशिकमध्ये पाऊस नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे सर्वच विभाग कोरडे आहेत. राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागलाय. एकोणीसा संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात. आपल्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या बरोबर आहे. दीपाली, दररोज सकाळी तुम्ही अर्थातच काय आहे एकूणच पावसाचा अंदाज आणि पावसाचं भविष्य काय आहे, पाऊस येऊ शकेल की नाही या संदर्भात आणि एकूणच परिस्थितीची माहिती देत आहे. आज तिसरा दिवस आहे दिलासा देणारा. मुंबईकरांना काय वाटतंय, किती पाऊस आहे आणि हवामान खात्याचा अंदाज काय सांगतोय? मृदुला, पहाटेपासून पश्चिम उपनगरांमध्ये पाऊस आहे. मात्र जर आपण मुंबई पूर्व उपनगर आणि मुंबई शहरामध्ये पावसाने दोन दिवसानंतर आज विश्रांती घेतली असं दिसतंय. मध्यरात्रीपर्यंत मुंबई पूर्व उपनगर आणि शहरामध्ये पाऊस होता, मात्र पहाटेपासून पाऊस जो आहे तो पडलेला नाहीये. त्यामुळे पावसाने आज विश्रांती घेतली असं दिसतंय. मात्र आज पुन्हा कालप्रमाणेच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. मात्र सध्या जर आपण चाकरमानी जे कामावर जायला निघाले असतील त्यांच्यासाठी आपण सांगू शकतो की सध्या वाहतूक जी आहे मध्य रेल्वेची असेल, त्यानंतर पश्चिम रेल्वेची असेल, हार्बर रेल्वेची असेल, वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू आहे. तसंच सध्या तरी कुठे ट्रॅफिक जाम नाहीये, म्हणजे पाऊस नसल्यामुळे तसा वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाहीये. दीपाली, या संदर्भात एक विचारावं असं वाटतं की नेहमी पाऊस आला की तीन गोष्टी आपल्याला नेहमी दिसतात, ते म्हणजे नेहमी वाहतुकीची कोंडी असेल किंवा नाल्यामध्ये किंवा पाणी साचून राहणं असेल, सखल भागात पाणी साचून राहणार असेल. पहिल्याच पावसात आपल्याला आठवत असेल की केवढी तारांबळ उडाली, पालिकेचे दावे सगळे फोल ठरले, असंच काहीचं चित्र निर्माण झालं होतं. पालिकेने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे का? मृदुला, काही ठिकाणी पाणी काढण्याचे जे पंप आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, जसं हिंदमाता असेल, तसंच चेंबूरचा काही परिसर असेल, परेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती असेल, परेल पूर्वच्या बाहेरची परिस्थिती असेल, या ठिकाणी आपल्याला पंप लावलेले तर दिसतात. मात्र आपल्याला माहिती आहे की जी गटारं आहेत, जी मोकळी आहेत आणि मोठी आहेत, त्याच्यावर जर सतत दोन दिवस जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा ती भरून वाहिली आणि त्याच गटारातलं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलं होतं आणि साहजिकच याचा त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना तर त्रास होतो, मात्र वाहतुकीची कोंडी देखील या पाण्यामुळे होते. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेची देखील नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली होती, ट्रॅकवर पाणी साचलं होतं, त्याच्यामुळे कुठेतरी पावसाच्या पूर्वी या दोन्ही प्रशासनाने तयारी करणं गरजेचं आहे. अगदी खरं. धन्यवाद दीपाली, माहिती दिल्याबद्दल. दीपाली जगताप आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.